नमस्कार, सुजन संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवरती आपण बाळाला आहार चालू करताना तो कसा करावा, बाळाला सुरुवातीला आहारामध्ये देण्यासाठी वेगवेगळ्या पौष्टिक आणि चविष्ट रेसिपीज, बाळाच्या उत्तम वजनवाढीसाठी काय करता येईल, बाळाच्या उत्तम रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बौद्धिक विकासासाठी काय करता येईल याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ पाहिलेले आहेत. बाळाला अगदी लहान वयात म्हणजे वेळेच्या अगोदरच आहार दिला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, बाळाला आहार कधीपासून चालू करावा, बाळाचा आहार घेण्यास तयार आहे का हे कसं ओळखावं याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारा बेल बटन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंटही करा, शेअर करा. बाळाला आईचं दूध पुरत नसेल, बाळाचं पोट व्यवस्थित भरत नसेल, बाळ भुकेमुळे सतत रडत असेल, बाळाला काही कारणांमुळे आईपासून लांब राहावं लागत असेल, अशा वेळी बाळाला आईचं दूध मिळू शकत नाही. तर साहजिकच असा सल्ला दिला जातो की किती काळ बाळाला असं उपाशी ठेवणार, त्यामुळे बाळाच्या शारीरिक बौद्धिक वाढीवर परिणाम होईल, मग आहार चालू करा म्हणजे बाळाचं पोट भरेल आणि बाळ शांतही राहील. अशा वेळी बाळाच्या काळजीपोटी आणि घाबरून गोंधळून जाऊन बाळाचे पालक विचार करतात की एवढा त्रास होण्यापेक्षा आहार चालू करून टाकू. ज्येष्ठ व्यक्ती सांगत असतील तर मग नसेल काही त्रास होत, बाळाला त्रास कमी होईल, बाळाचं पोट भरेल आणि त्याचा विकासही चांगला होईल. एक पालक म्हणून असा विचार करणं साहजिक आहे. अशा गोंधळलेल्या अवस्थेत आपण हा विचार साहजिकच करू. पण गायीमध्ये काळजीपोटी जर बाळाला आहार खूप कमी वयात म्हणजे अगदी 2-3-4 महिन्यातच चालू केला तर त्याचे खूप मोठे दुष्परिणाम बाळाला होऊ शकतात आणि त्याचा त्रास कायमस्वरूपी काही वेळा राहू शकतो. काही पालक म्हणतात की बाळाला खाऊ घातलं तर बाळ खातं, बाहेर काढत नाही, खाण्यास नकारही देत नाही. पण जरी बाळ खात असेल तरी त्याचं पचन आणखीन पूर्णपणे विकसित नसतं, त्यामुळे बाळाच्या पचनावर प्रचंड ताण येतो आणि अशा वेळी बाळाला बद्धकोष्ठता, गॅसेस, पोटदुखी, जुलाब, पोट साफ न होणं, शौचास खडा होणं असे त्रास खूप प्रमाणात जाणवू शकतात. बाळाला त्रास होऊ नये जर बाळाला आहार दिला जात असेल तर असे त्रास जास्ती वाढून बाळाची पचनसंस्थाही कमजोर होऊ शकते आणि अगदी कमी वयात बाळाला त्यामुळे होणाऱ्या त्रासांसाठी नियमित औषधंही द्यावी लागतात आणि हे बाळाच्या पचनसंस्थेसाठी जास्तीच धोकादायक ठरू शकतं. शिवाय एवढ्या लहान बाळाला अन्न गिळता येत नाही, त्यामुळे बाळाला ठसका लागणं, घास अडकणं, पोट गच्च होणं असे त्रास भयानक होऊ शकतात. त्यामुळे बाळाला आहार योग्य वय आणि वजन सुदृढ झाल्यानंतरच द्या म्हणजे असा कोणताही त्रास बाळाला होत नाही. बाळाला सुरुवातीला आहार चालू करण्याचं योग्य वय काय असावं, बाळ आहार घेण्यास तयार आहे हे कसं ओळखावं, बाळाला सुरुवातीला पचन होईल, सहज खाता येईल आणि बाळाच्या विकासातही मदत करेल असा कोणता आहार देता येईल, तसेच किती वयाच्या बाळाला कोणकोणत्या प्रकारचा आहार देता येईल, आहारात कसा बदल करावा याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. एवढ्या कमी वयाच्या बाळाला आहार चालू करण्यापेक्षा बाळाचं पोट भरण्यासाठी वेगवेगळे पर्याय मात्र आपण निवडू शकतो. म्हणजे बाळाला पुरेल एवढं आईचं दूध आणि बाकी भूक असेल तेवढं फॉर्म्युला मिल्क देऊ शकता, म्हणजे बाळाचं पोट व्यवस्थित भरेल आणि त्याचा विकासही उत्तम होईल. बाळाला जर आईचं दूध मिळतच नसेल तर बाळाला भुकेनुसार फॉर्म्युला मिल्क द्या. हे दूध देखील बाळाला व्यवस्थित पचन होतं आणि बाळाला उत्तम विकासासाठी, शारीरिक बौद्धिक विकासासाठी, वजनवाढीसाठी याचा फायदाच होतो. जर बाळाला आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क दोन्ही देणं शक्य नसेल तर बाळाला गाईचं दूध देऊ शकता, पण या दुधामुळे त्रास होऊ शकतो, त्यामुळे व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं असतं. म्हणजे ज्या ठिकाणाहून दूध घेतात तिथे स्वच्छता आहे का, प्राण्यांचा आहार पोषक आहे का, निर्जंतुकीकरण केलेलं आहे का, हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. बाळाला गाईचं दूध देताना ते व्यवस्थित उकळून थंड केलेलं असावं, त्यामध्ये चवीसाठी कोणतीही साखर किंवा वेगवेगळ्या पावडर घालू नका. बाळाला दूध जर पचनास जड होत असेल तर त्यामध्ये उकळत असताना 20-30% पाणी घालून द्या, म्हणजे दूध सहज पचेल. बाळाला बाटलीने दूध देत असाल तर बाटली ही व्यवस्थित स्वच्छ धुतलेली आणि निर्जंतुकीकरण केलेली असावी. बाळाला आईशिवाय काही वेळ राहावं लागत असेल तर आपण आईचं दूध काही तास साठवून ठेवू शकतो. त्यासाठी ब्रेस्ट पंपचा वापर करा. बाळासाठी कोणतं फॉर्म्युला मिल द्यावं, बॉटल कोणत्या वापराव्या, ब्रेस्ट पंप कोणता चांगला आहे या सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. या लिंकवरून आपण ते प्रोडक्ट मागवून घेऊ शकता. सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळासाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता, जसे की उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची बौद्धिक क्षमता, रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी, गरदर्पणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी, लहान मुलांच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी, लहान मुलांचे खेळ कसे असावे, अभ्यास कसा घ्यावा याबद्दलचे बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नवनवीन पॅरेंट्ससोबत या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. आपल्याला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.